महाराष्ट्रात एक निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यामागचं कारण म्हणजे त्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं 2018 आणि त्याचा निकाल लागला 2022. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मतदान झालं आणि ठाकरेंच्या काळात निकाल लागला. आता ही निवडणूक कोणती होती आणि निकाल काय लागला पाहूया या व्हिडिओतून. तर राज्यातील राज्य बाजार समिती महासंघाची निवडणूक ही 18 मार्च 2018 रोजी पार पडली होती. 21 मार्च 2018 रोजी निकाल अपेक्षित होता, पण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारित कलमांना आव्हान देत काही याचिकाकर्त्यांनी 2018 उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा गेली 4 वर्षे रखडला होता. 4 वर्षांपूर्वी सीलबंद झालेल्या पेट्या अखेर 27 मार्च 2022 रोजी उघडल्या. त्यानंतर जो निकाल लागला तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. या निवडणुकीत 21 पैकी सर्वसाधारण मतदारसंघातून 7 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर 14 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी 2 ठिकाणी मतमोजणीत समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी काढून 2 संचालक हे विजयी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 9 जागा, काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी 4 जागा, तर भाजपला 4 जागा जिंकता आल्यात. अशा प्रकारे महाविकास आघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकत या महासंघावर वर्चस्व कायम राखलंय. याआधी सुद्धा इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. ही निवडणूक पार पडली तेव्हा महाविकास आघाडी ही अस्तित्वात नव्हती, पण निकालानंतर महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारत राज्य बाजार समिती महासंघावर आपली सत्ता ही कायम ठेवली आहे. असं असलं तरी भाजपचं संख्याबळ वाढल्याचं बोललं जात आहे. महिला राखीव मतदारसंघातून नाशिकच्या स्वर्गीय इंदुमती गुळवे या निवडणुकीत जिंकल्या आहेत. 2018 हयात असताना त्यांनी ही निवडणूक लढवली होती, पण काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं. मृत्यूपश्चात त्यांनी हा विजय मिळवला. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य बाजार समिती महासंघ ही शिखर संस्था मानली जाते. या निकालामुळे आता 4 वर्षांनंतर राज्य बाजार समिती महासंघाला कार्यकारिणी देखील मिळणार आहे. या कार्यकारिणीत महाविकास आघाडीचं वर्चस्व असणार हे मात्र नक्की. या निकालाविषयी तुमची काही मतं असतील, 2018 निवडणूक होते, निकाल 2022 लागतो, याविषयी तुमची काही मतं असतील ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.